हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी लालबागमध्ये गणेश गल्लीमध्ये आहे. तिथे इको फ्रेंडली आपल्याला डेकोरेशन बघायला भेटतात आणि तिथे इको फ्रेंडली डेकोरेशन आहेत. ते कागदी पुट्ट्यांपासून बनलेले आहेत. ते तुम्हाला आता मी ते दाखवणार आहे. तुम्हाला एक एक डेकोरेशन दाखवणार आहे. त्यांची प्राईस पण काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तर बघूया आता आपण इकडे. आता इकडे तुम्ही बघू शकता. इकडे बघा, इकडे आता इकडे किल्ला आपल्याला दिसतो. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. तुम्ही बघू शकता इकडे प्रतापगड तटबंदी, रायगड तटबंदी आणि सिंधुदुर्ग. बघा इथे त्यांनी असं दाखवलेलं आहे. आणि जागा जर आपल्याकडे खूप मोठी असेल तर हे डेकोरेशन करायला एकदम खूप मस्त आहे. आणि कागदी पुट्ट्यांपासून बनलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याची त्यांनी जी रचना आहे ती या कार्डबोर्डवरती दिलेली आहे. आणि त्याची प्रतिकृती, छोटी प्रतिकृती जर बघाल तुम्ही तर आपल्या इथे छोटी प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे डेकोरेशन. आणि त्यांनी त्या चौरंग पण ठेवलेला आहे. जर गणपतीची आपल्या जर मूर्ती ठेवायची असेल तर तुम्ही बघू शकता इथे ठेवलेले आहेत त्यांनी. हे पाट आहे. पाट पण कितीचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. 55x36 पाट आहे. म्हणजे आपला चौरंग आहे तो आहे. आणि ह्याच्यामध्ये साईज पण आपल्याला भेटून जाऊ शकते. या मखराचं नाव आहे सिद्धिविनायक मखर. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण सिद्धिविनायक मखर आहे. आणि इकडे जर तुम्ही बघाल आता इकडे, आता इकडे जे मखर आहेत ते आपल्याला चालू झालेले आहेत. आणि त्यामध्ये लाईट्स ज्या लावलेल्या आहेत त्यांच्या लाईट्सच्या आहेत ना चार्जेस वेगळे आहेत. तर त्यांनी ते बोर्ड एक लावलेलं आहे. प्रत्येक लाईटचा चार्जेस त्यांना 1 मीटरला 1200 रुपये आहेत. आणि 2 मीटरची लाईट घेतली आपण तर 1600 रुपये. तर बघा आता इथे बघा, आपण जर बोलतो की लाईट असेल किंवा आपली समई असेल तर आपले कागदी पुट्टे आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येईल काही, त्याच्याला म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येतील म्हणून असं आहे. त्याने आधीच क्लिअर केलेलं आहे. जर समय किंवा अग्रबत्ती जर त्याच्या असेल तर त्या पुट्ट्यांचे जे आपली आहे समयची गोष्ट उष्णाची स्ट्रेंथ जी आहे पुट्ट्यांची ती वाढते. त्याच्यामुळे त्याला काही कोणताही त्रास होत नाही. तर बघा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याची जर प्राईस बघाल तुम्ही तर बघा इथं 34x60 आहे. हा जर तुम्ही बघाल डेकोरेशन 34x60 आणि त्याची प्राईज आहे 7900. आणि त्यांनी छोटे डेमो पण आपले कार्ड पेपरवरती लावलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे. आणि जर बाजूला बघाल तर दुसरं एक आहे कॉपर टेम्पल. तर बघू शकता तुम्ही कॉपर टेम्पल. आता ह्याची साईज आहे 48x30. 48x21 त्याची साईज आहे. आणि त्याची प्राईज आहे 2900 रुपये. 2900 रुपये फक्त. आणि त्यात लाईट्स वगैरे आपण घेतल्या तर तुम्हाला आधीच क्लिअर केले. त्यामध्ये 1 मीटरचे 1200 रुपये आणि 1600 रुपये 2 मीटरचे. तर बघा सगळे आपले महागणपती अष्टविनायक इकडे बसलेले आहेत. आणि अष्टविनायकांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथे लावलेल्या आहेत. आता इकडे बघाल तुम्ही तर इकडे पण आता डेकोरेशन आपल्याला बघायचं आहे. साधे आणि सोपे, पर्यावरणाला पूरक असे. म्हणजे कोणत्याही त्याला आपल्याला पर्यावरणात आपण बोलतो कोणताही प्रॉब्लेम होणार नाही पर्यावरणाला. आणि नंतर आपण हे साधं साल वापरू शकतो जर व्यवस्थित आपण जर ठेवले याला घडी मारून. त्यानंतर हे फोल्डेबल आहेत आणि फोल्डेमध्ये आपण परत फोल्ड करून ठेवू शकतो आणि ते नेक्स्ट इयरला वापरू शकतो. एवढे चांगले आणि सुटसुटीत आणि पुट्ट्यांपासून बनलेले आहेत. म्हणजे पर्यावरणाला कोणतीही हानी नाही आहे ह्याच्यापासून. तर बघा आता दुसरं जे आहे खोरासन. खोरासनचे बघा 1490 ही प्राईज आहे. आणि त्याची जी साईज आहे 16x23. 16x23 हा मखर आहे. आणि इकडे बघाल तुम्ही सिद्धिविनायक मखर. फक्त 1800 रुपये. याची साईज आहे 12x16. आणि त्यामध्ये लाईट्स पण लावल्यावरती बघाल तुम्ही किती मस्त ॲट्रॅक्शन आहे त्याच्याकडचं. एकदम भारी वाटतं. आणि आता इकडे जर तुम्ही बघाल फ्लोरासन आहे. त्याची साईज आहे 30x36. आणि त्यामध्ये बघा आपल्या बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. आणि त्यानंतर डेकोरेशन केल्यानंतर बघा तुम्हाला किती मस्त आणि भारी वाटतं. आणि इकडे गडकिल्ले, इकडे तुम्ही बघू शकता गडकिल्ले. त्याची पण साईज बघा इथे सांगितलेली आहे त्यांनी 21x34. हा 21x34 आहे. त्याच्यात 3450 आणि 3750 जर साईजवरती डिपेंड आहे. एक साईज मोठी आहे आणि एक साईज छोटी आहे. जी 21x34 साईज आहे ती आपल्या 3450 मिळून जाईल. आणि जी 36x26
ची साईज आहे ती 750 आपल्याला भेटेल. हा एक इकडे आता मखर आहे, ह्याचं इथं नाव नाही आहे पण मस्त आहेत आणि त्यात लाईटिंग्स पण भारी केलेली आहे, त्यामुळे एकदम अट्रॅक्शन आणि त्यामध्ये बघायला एकदम खूप भारी वाटतात. इकडे परत गड किल्ले आलेले आहेत आणि त्याची छोटी प्रतिकृती. मंदिराचं आपण घुमट केल्यानंतर असतो ना सूर्यमखर, ह्या मखराचं नाव आहे सूर्यमखर. तुम्ही बघू शकता इकडे सूर्याचा इथे फोटो आहे, त्याच्यामुळे इकडे सूर्यमखर पाठीमागे त्यांनी आपलं कापडाचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्या पाठीमागे. ह्याची 1900 प्राईस आहे. आणि इकडे जर तुम्ही बघाल छोटे छोटे मखर आहेत ते 1200 रुपये, 650 रुपये, 290 रुपये, 290 रुपये. आपल्याला कमीत कमी खर्च करायचा असेल तर बघा. आणि छोटी मूर्ती जर आपल्या घरात जर छोटी मूर्ती असेल तर एकदम खूप मस्त आहे डेकोरेशन. आणि हा आहे 990 चं. आता जसं आपण इकडे पुढे पुढे जातो तर डेकोरेशन जे आहेत ते खूप मोठे डेकोरेशन आहेत, तुम्ही बघू शकता. आता जर आपण ह्या डेकोरेशनची जर प्राईस बघितली आणि ते बघा किती लायटिंग पण केलेलं आहे त्यामध्ये आणि त्याची प्राईज आहे 12900. आणि ह्या डेकोरेशनचं नाव आहे सिद्धिविनायक जयपूर पॅलेस. मस्त आहे आणि खूप मोठं आहे. त्याच्या बाजूला पण बघाल तर तेच डेकोरेशन आहे, तर साईज छोटी आहे. आपण पहिलं बघितलं त्याची साईज होती 27x72, म्हणजे जवळजवळ 7 फुटाचं ते डेकोरेशन होतं. आणि आताच आपण बघाल बघू शकतो हे 5 फुटाचं डेकोरेशन आहे. सेम तीच आहे, फक्त साईज फक्त छोटी आहे. ही फक्त 5 फूट आहे आणि 3 फूट आहे, 5x3 आहे आणि ती आपल्याला पडते 9900. आणि त्याच्या बाजूला सेम परत मखर आहे, त्याची जी साईज आहे ती त्याच्यापेक्षा लहान साईज आहे, त्याच्यामुळं 60x48 आहे. बघू शकता त्याची 7900 आहे. हे बघू शकता तुम्ही मोठं मखर, खूप मोठं मखर आहे. आणि पूर्ण जे डेकोरेशन आहे ते कागदी पुट्ट्यांपासून बनलेलं आहे. मेन म्हणजे कागदी पुट्ट्यांपासून, त्यात कोणतंही आपण बोलतो दुसरं साहित्य वापरलेलं आहे, कागदापासून पूर्ण बनलेलं आहे आणि ते पूर्ण ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप भारी वाटते एकदम. इकडे पण डेकोरेशन आहे, छोटं डेकोरेशन आहे. वरती ला त्यांचं टॉपला जे आहे ते फ्लोरिंगच्या आल्याच्या नंतर ते डेकोरेशन पूर्ण होणार, हे बघू शकतो तुम्ही इकडे. आणि इकडे बघा तुम्ही अजून एक मोठं डेकोरेशन. जर खरोखर आपल्याकडे जागा खूप मोठी असेल तर हे डेकोरेशन किती भारी वाटेल. आणि गणपतीची मूर्ती त्यामध्ये ठेवल्यावर अजून खूप भारी वाटेल आणि त्यावरती लायटिंग केल्यानंतर एक नंबर, एकदम खूप मस्त असे डेकोरेशन्स तिथे आहेत. तर इकडे बघू शकता गड किल्ले बघा. मस्त असा गड किल्ले तयार केलेले आहेत आणि सगळे आपले इको फ्रेंडली डेकोरेशन्स आहेत. म्हणजे तिकडे बघू शकता तुम्ही लाईट्स किती भारी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ज्वाला बाहेर पडतात. आणि बघा इकडे सगळे पुट्ट्यांचे डेकोरेशन्स बनवून, जशी आपली रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला डेकोरेशन आपल्याला बनवून भेटू शकतो इकडे. आणि हे बघा हे सगळे आता इकडे परत आले जयपूर जाळी सेट. बघ जयपूर जाळी सेट आहे आणि त्याचं तुम्ही मखर बघू शकता. हे जयपूर जाळी सेटमध्ये छोटं मखर आहे, त्याची प्राईज आहे 1680 रुपये.
हे आपल्याला 6x48 आहे, त्याची प्राईज आहे 3990. आणि एक नंबर डेकोरेशन आपल्याला जर बघायचं असेल, हे एक नंबर मला वाटलं डेकोरेशन, कारण एकदम आता जर बघाल तर रिसेंटमध्ये काय डेकोरेशन, तर हे डेकोरेशन भारी आहे, मला तर आवडलं. वन राई त्याला डेकोरेशनचं नाव आहे, वन राई डेकोरेशन. आणि त्याची प्राईज आहे 3900 आणि त्याची साईज आहे 18x24. आणि इकडे बघाल तुम्ही पाळणा डेकोरेशन, हे बघा ते 5900 आहे, इकडे तुम्ही बघू शकता. म्हणजे इकडं जे आहे ते इकडे पण आहे मखर, त्याची 1990 रुपये त्याची प्राईज आहे आणि ह्याची प्राईज आहे 5900 रुपये. आणि इकडे बघा तुम्ही वंदराय डेकोरेशन, मोठं डेकोरेशन आहे, खूप मस्त वाटतं आहे आणि त्यामध्ये आपल्या बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी डेकोर पण केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि याची प्राईस जी आहे ते 4600 रुपये. एक नंबर डेकोरेशन आहे आणि भारी वाटलं. हे मला सगळ्यात जास्त डेकोरेशन बघाल तर हे मस्त वाटलं डेकोरेशन, जो वन बाय डेकोरेशन आहे ते मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आणि नवरंग मखर, नवरंग मखर तुम्ही बघू शकता, पाठीमध्ये इकडे जाळी आहे, खूप भारी आहे. त्याची साईज आहे 43x25 आणि 1500 रुपयाला आहे फक्त. इकडं पण आहे, त्याची साईज फक्त मोठी आहे, 52x28 आहे, तुम्ही बघू शकता 1990 रुपयाला आहे तो. हा पाळणा मखर आहे, परत पाळणा मखर आलेला आहे इकडे, तर त्याची पण साईज बघू शकता तुम्ही, 57x36 आहे आणि 3900 आहे. एक छोटं मखर आहे, त्याची साईज आहे 24x27, ते आपल्याला 1990 भरतो. आणि मखर बघा एकदम साधं आणि सोपं एकदम मखर आहे आणि भारी वाटतं, ॲट्रॅक्शन एकदम एक नंबर आहे. आणि इकडे बाप्पाची मूर्ती आपली ठेवलेली आहे आणि डेकोरेशन पाठीमागे आहे, एकदम भारी वाटतं. आणि त्याला 3D गणेश महाल आहे, एकदम लुक जर बघाल तर 3D लुक आहे. आणि ते साईज त्याची आहे 50x30 आणि ते आपल्याला पड त्याची प्राईज आहे 4450. इकडे बघू शकता, इकडे पण आहे कॉपर टेम्पल आहे आणि त्यामध्ये तुम्ही लाईटिंग बघू शकता कशी केलेली आहे मस्त. आणि बाजूला जर तुम्ही बघाल ना तर अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत ना आपल्या, त्या अष्टविनायक मूर्ती बाजूला आहे, इकडे तुम्ही बघू शकता. आणि इकडे जे आहे ते सिद्धिविनायक मखर आहे, त्याची साईज आहे 40x38 आणि त्याची प्राईज आहे आपल्याला 4950. आणि हा संदेश आहे लहान मुलांसाठी, कारण हल्ली मराठी वाचता येत नाही सगळ्यात मला, म्हणून हा संदेश मराठी पण मध्ये आणि इंग्लिश. नाव कसं? जिजाबाई. सगळ्या ताईंच्या नाही, स्वतःच्या इथे इको फ्रेंडली मकरात नाही बांधतात आणि ताईने आता इथे व्हिडिओ मी घेतली, ताईने माझ्या मुलीसाठी आहे ना हे आपण जोडू शकतो, म्हणजे एक एक पार्ट आपल्याला जोडायचे आहेत, तर त्यांनी मला एक दिलेला आहे. तर मखराचं नाव आहे वनराई मखर, तुम्ही बघू शकता हे जे मखर आहे, ते हे मखर आहे, ते मखर आपल्याला ताईने दिलेलं आहे. ताईंचे धन्यवाद त्यासाठी की त्यांनी मला एक छोटंसं गिफ्ट दिलं आहे, त्यांच्या ते आलो पण. थँक्यू ताई.
या उपक्रमामागचा आमचा उद्देश असा आहे की मुलांनी हस्तकला ही केली पाहिजे, हाताळली पाहिजे. कारण हल्ली मोबाईलच्या राज्यामध्ये इतकी मुलं गेलेली आहेत की वरसुद्धा बघत नाही, त्यांना मैदानी खेळ तर विसरलेले आहेत, पण हस्तकला पण थोडीशी त्यांच्या हातात असावी म्हणून हा आमचा छोटासा उपक्रम आहे त्याच्यामागचा. यात खूप मस्त उपक्रम आहे आणि यातून जे आपण डेकोरेशन घेऊ ते आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो आणि फोल्डेबल असल्यामुळे आहे ना कोणत्याही आपल्याला म्हणजे वर्षानुवर्ष वापरू शकतो. एकदा फोल्ड करून ठेवलं जसं आपण बुक फोल्ड करून ठेवतो तसं आपल्याला फक्त हे मकर फोल्ड करून ठेवायच्यात आणि दरवर्षी आपण ते आपण मकर यूज करू शकतो आणि वापरू शकतो. आणि ह्यात आणि त्यात आपल्या पर्यावरणाला कोणत्याही तऱ्यापासून दुष्परिणाम नाही आणि इको फ्रेंडली असल्याने कागदी पुट्ट्यापासून ते तयार झाले आहेत आणि एक नंबर मकर आहे आणि बघून एकदम माझं मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप आणि स्वस्त पण आहेत असं पण नाही की रेट जास्त आहेत, खूप स्वस्त आणि मस्त मस्त कलाकृती इकडे बनवले आहेत आणि पूर्ण हाताने बनवले मकर आहेत त्यामुळे खूप आणि खूप मस्त आहे. थँक्यू. तर बघा आता आपण इथे खूप सारे मकर बघितलेले आहेत आणि सगळे मकर जे ते इको फ्रेंडली आहेत त्यांनी पुट्ट्यापासून बनलेले आहेत तर एक नंबर आहेत सगळे. आणि मला त्यात वंद्राई जो आपला जो आहे मकर तो एक नंबर मकर वाटला, तुम्ही बघू शकता पर्यंत मला खूप म्हणजे खूप आवडला एकदम आणि 3D लुकमध्ये आहे. तर आता आपली आपण व्हिडिओ ना इथेच एंड करतो आहे. तर नक्की सांगा आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही आमची काळजी घेतो. बाय बाय.